संगीत विश्वातून या क्षणाची दुःखद बातमी आहे. ख्यातनाम ध्रुपद गायक उस्ताद सय्यदुद्दीन डागर यांचं रविवारी पुण्यात निधन झालंय. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात रात्री 12:15 सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज जयपूर इथे अंत्यसंस्कार होणार आहेत. ध्रुपद गायकीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झकीरुद्दीन डागर यांचे ते नातू होते. साधारण 6 दशकं त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची अविरत सेवा केली. स्वातंत्र्योत्तर काळात कलांना मिळणारा राजाश्रय निघून गेला, त्यामुळे अनेक कलाप्रकार नष्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. तर ध्रुपद गायकीची परंपरा जपण्यात डागर कुटुंबाचं मोठं योगदान आहे. त्याच परंपरेत सय्यदुद्दीन डागर यांनीही ध्रुपद गायकीसाठी आपलं आयुष्य वेचलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.